तुमकां सगळ्यांक येवकार. आयज गोंयांत जर सगळ्यांत व्हडलो विशय कितें आसा ना जाल्यार प्रॉब्लम कितें आसा जाल्यार दॅट इज अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी. आयज आमचे गोंयचे तरणाटे हे कितलेशेच जाण शिकोन बेकार आसा आनी हाका लागून ते भुरग्यांचेच आयुश्य न्हू तर तेंच्या फॅमिलीचे लायफ आसा, आयुश्य हे उद्वस्त हो सरकार, हो भाजप सरकार गेली आतां 12 वर्सां गोंयांत करीत आसा. तेच्या पयलीं काँग्रेस सरकारान केलो आनी आतां हो भाजप सरकार करता, बीजेपी सरकार करता. नरेंद्र मोदी आनी बीजेपी हेंच्यांनी मोदी बरो बोवाळ केल्लो, व्हडले व्हडले होर्डिंग्स लायल्ले, एडवर्टिजमेंट घातलेले की वोकल फॉर लोकल, म्हणजे लोकलांक लागून तुमी वोकल जावपाचे, आवाज काडपाचे, लोकलांक सपोर्ट करपाचे म्हणून. ते मागीर जॉब जावं ना जाल्यार धंदे जावं. पूण आयज जर आमच्या गोंयची जर परिस्थिती आमी पळयत जाल्यार ही टोटल परती जाल्लेली आहा. हांगा वोकल फॉर मायग्रंट जाल्लेले आहा आनी जे विकसीत गोंय, विकसीत भारत आनी विकसीत गोंय जे म्हणटा बीजेपी, ते विकसीत न्हू ते विकसीत गोंय जाल्लेले आहा. म्हणजे गोंय विकता पळय आमी कशें म्हणटा हे विकसीत मर तूं, तशें हे गोंय विकसीत जाल्लेले आहा, विकसीत उरलेले ना. हो प्रमोद सावंत सरकार, हो बीजेपीचो सरकार, हो मोदी सरकार आयज गोंयकारांक फक्त गळ्यांत पट्टे घालून हांकां लागून बायलांक फुगडे घालून फक्त तांकां आपल्या पॉलिटिकल प्रचाराक लागून यूज करता. 15-20 गव्हर्मेंटाचे पोस्ट काडटा आनी हजारांनी भुरग्यांक आपले बेरोजगारीचे, आपले लाचारीचे प्रदर्शन करपाक गव्हर्मेंट ऑफिसाच्या भायर लायनींग दवरता. फाटल्या दिसांनी जेन्ना आर्जीन बोवाळ घातलो आमच्या युथांक लागून, जॉबांक लागून, एसेंब्लीनूय बोवाळ जालो, जेन्ना आमचो आमदार उलयलो तेन्ना हेंच्यांनी आमच्या आर्जीचो जो मॅनिफेस्टो आसलो, विजन डॉक्युमेंट जो आमी इलेक्शना पयली दिलो, तो तेंच्यांनी कॉपी करपाक ट्राय केलो आपल्या भशेन. जे जॉब्साक लागून आमी थोडे गजाली सांगलेले जावपाक जाय म्हणून ते तेंच्यांनी कॉपी करपाक ट्राय केले. पूण ज्या रितीन तेंचे इम्प्लिमेंटेशन जावपाक जाय आसले पळय ते इम्प्लिमेंटेशन जावंक ना, फक्त इव्हेंट जाले. हेच्या पयली सरकारान जॉब फेअर केलो, करोडांनी रुपया मोडले, ते जॉब फेरांतले भुरगे जे कामांक लागले म्हणून तेंच्यांनी सांगले, तेंचो डेटा जेन्ना मागलो ते कितें करता, व्हाईट पेपर दी म्हणून सांगलो असेंब्लीन, ते जॉबाक लागले काय ना, तेंकां कंपनीन घेतले काय ना, ते कॉन्ट्रेक्टाचेर घेतला काय, तेंकां पर्मनंट बेसिसाचेर घेतला, तेंकां घेतला तेंकां काडला काय, ते कामांक थंय आसा, सॅलरी तेंकां सारकी आसा काय ना, काय तेंचें एक्सप्लॉयटेशन जाता, हो कसलोच बॅकअप डेटा ह्या सरकारा कडेन ना, लेबर अँड एम्प्लॉयमेंट मिनिस्टरा कडेन ना, बाबूश मोन्सेरादा कडेन ना, सीएम प्रमोद सावंता कडेन ना. जॉब फेअर करून तुम्ही लोकांक दाखयले की तुम्ही गोंयकारांक नोकऱ्यो दितात म्हणून, नोकऱ्यो दिता, जॉब दिता आनी आमी तेंकां स्वयंपूर्ण करता म्हणून. पूण आयज जर पळोवपाक गेल्यार परिस्थिती अशी आहा, जे कोमदाचे जागे, आमच्या गांवांतले जागे, गांवकारांचे जागे, ज्या जाग्यांचेर आमचो हक्क आसलो, गोंयकारांचो हक्क आसलो, ते जागे तुमी इंडस्ट्रीक लागून एक्वायर केले, आयडीसी हाडटा म्हणून आयडीसी थंय हाडले, एक क्लियर मोटो आसलो की लोकलांक एम्प्लॉयमेंट जनरेशन जावपाक जाय म्हणून गांवकारांनी आपली जमीन तुमकां दिली, कोमदाद जागो तुमकां दिलो, आपली जमीन दिली फक्त आपल्या भुरग्यांक जॉब मेळटले म्हणून. केदो व्हडलो सॅक्रिफायस, आपल्या गांवचो जागो दिवप इज नॉट अ स्मॉल थिंग. गोंयांत हाडलो तेतूंतले क्रायम्स वाडपाक लागले, सगळे चेंजीस तेंच्यांनी करून उडयले, पूण आमकां नोकरी मेळूंक ना.
आता काल एक विषय येयलो तो म्हटल्यार जसो बोवाळ झालो आणि बोवाळ जाऊन त्या कंपनीन एक्शनूय घेतली ते म्हटल्यार इंडोको कंपनीची इंटरव्ह्यूची ॲडवर्टिजमेंट. ही जी ॲडवर्टिजमेंट एक तुम्ही पळयता ही भोयसर महाराष्ट्र हांगा त्यांच्यानी इंटरव्ह्यूज कंडक्ट केले दवरलेले प्लॅन केले. भितर कसल्या भुरग्यांक जॉब्स असले बी फार्म एम फार्म डिप्लोमा बी एस सी आय टी आय असल्या भुरग्यांचे जॉब्स म्हणजे जे एज्युकेशन गोंयांत आसा जितून कितलेशेच गोंयकार एव्हरी इयर पास आउट जाता आणि बेकार उरता. आता ह्या कंपनीन आताच करूंक ना, ह्या सायडीन जर तुम्ही पळोवपाक गेले जाल्यार ह्या कंपनीन ह्याच्याय पहिली 2022 ही ॲडवर्टिजमेंट दिली त्यांना आम्ही बोळ घातलेलो त्यांनाय त्यांच्यानी ती ॲडवर्टिजमेंट फाटी घेतली. आता ही कंपनी परते परते ॲडवर्टिजमेंट भायल्या स्टेटीन कित्याक घालता आणि कशी घालता. आता काल बोवाळ झाल्या उपरांत त्यांच्यान ते नावांक फाटी घेतला, नावांक फाटी घेतला ते आपणाक जाय तसे थंय भुरगे भरतले ते गोंयांत इंटरव्यू दवरतले थंयच्यान बसी येतले हांगा तांकां ट्रान्सपोर्ट अरेंज जातलो त्या ट्रान्सपोर्टांच्यान ते हांगा गोंयांत येतले भुरगे इंटरव्यूज दितले आणि त्या ट्रान्सपोर्टान घरा वयतले आणि जॉब लागल्या उपरांत आपली बॅगा पॅक करतले गोंयांत येतले. आणि ही प्रॅक्टीस फार्मा इंडस्ट्रीन चालू आसा. हांव स्वता जेन्ना ह्या कंपनीनी फार्मा कंपनीनी वॉटर टँक क्लिनींग सर्वीस जेन्ना प्रोवायड करतालो हांव वयतालो तेन्ना हांवें लग्जरी बसीस येवन थंय भुरग्यांचे इंटरव्यूज कंडक्ट जाताना हांवें पळयले. म्हणजे कंपलसरी ना की ते भुरगे हांगा आता ही इंटरव्यू थंयच जावपाक जाय म्हणून, गोंयांत जातली भुरगे थंयच्यान हांगा हाडटले. आणि हांव सांगता हे गॅरंटेड जातले कित्याक ह्या सरकाराचो कसलोच कंट्रोल ना. कंट्रोल ना म्हणच्या पेक्षा ह्या सरकाराचे आणि ह्या कंपनीचे सेटींग असा. जसे इलेक्ट्रॉल बॉन्डाचे सेटींग हा तसे हांगा फंडिंगेचे सेटींग हा. आमचे जॉब मायग्रंटांक विकप, ह्या कंपनी कडे सेटींग करप, आपल्या पार्टीक लागून फंडींग घेवप आणि आमच्या भुरग्यांक बेकार दवरप, त्याच फंडिंगेतलो काढून एक गोयातलो पट्टो आपल्या आमच्या भुरग्यांक दिवप 20 रुपयाचो आणि 5 रुपयाची ती टोपी दिवप आणि भोंवडप. हे ही बीजेपी करता. आता नेक्स्ट, आता सकाळी आम्ही विजय सरदेसायची प्रेस कॉन्फरन्स आहे पहिली, त्याने सांगले की हो जो इंडोकोचो जो असलो पण त्याच्या इंटरनल सोर्सिसा कडल्यान त्याका पहिली हे मेळ्ळे आणि मागीर सगळ्यांनी आवाज काढलो. बरे असा तुका मेळ्ळे मरे, तुझ्याकडे इतलो इंटरनल रिसोर्स असा, तुझ्याकडे एक व्हडली टीम असा जी सामकी नजर दवरता, वेल अँड गुड, पुढे या. आयज परतो विषय झालो एनक्यूब कंपनीन अशीच इंटरव्यू काढली, त्यांनी पुण्याक इंटरव्यू दवरली. सेम क्वालिफिकेशन जर पळोवपाक गेले बी फार्म डिप्लोमा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर बी एस सी आय टी आय सगळे सेम. जे गोंयांत हजारांनी भुरगे बेकार असतात नाल्या हजारांनी भुरगे कमी सॅलरीत काम करतात नाल्या जॉब ना म्हणून दुसरे फील्ड चूज केलेले असा. शिक्षणाचो यूज झिरो झालेलो असा. असे भुरगे आयज गोंयांत कितलेशे जाले ह्या कंपनीन काढले. मागीर बोवाळ झाल्या उपरांत ह्या कंपनीन लेटर काढले, त्यांची जी एच आर असा नाव तुमकां वाचून दाखयता स्नेहल पारखी म्हणून. आता हे स्नेहल पारखी गोंयकार काय भायले हे गोंयकारांनी विचार करपाक जाय. गोंयांत कंपनी असा, रेक्रुटमेंट गोंयांत जाता, कंपनी गोंयांत असा, सगळे गोंयांत असा. आता हो एच आर जो असा हे स्नेहल पारखी हो एच आर गोंयकार काय भायलो हे लोकांनी चिंतपाक जाय. आणि ते बरयता की इंटरव्यू आम्ही कसल्या कारणाक लागून कॅन्सल केले. आता जो विजय सरदेसाय मुद्दाम सांगतालो की आर्जीन विषय घेतला, आर्जीन बोवाळ घातलो, पण तो सांगांक पहिली मेळ आपल्या टिमी कडल्यान इंटरनल सोर्सिसा कडल्यान येयले. आणि आपण जेन्ना एम एल ए असलो तेन्ना सिपला फुड्यान वचून आपण बोवाळ घातलो, सिपलाक आपण वॉर्निंग दिली आणि फातोड्डा आपण पळयला की बिल्डिंगेच्या बिल्डिंगेन सिपलाचे कसे एम्प्लॉई रावतात म्हणून, जेंची वोटिंग कार्डाय हांगा ना म्हणून तो सांगता. आणि आपण मिनिस्टर आसलो त्यांनाय त्यांना सांगले म्हणता. आता जर ते नेटवर्क इतले स्ट्रॉंग असा, इतले जर त्याचे इंटरनल सोर्सीस असा, जर त्यांनी सिपलाक वॉर्निंग दिली, आयजूय त्यांनी वॉर्निंग दिल्या कंपनीक, आता ती वॉर्निंग कित्याक दिला हे सगळ्या लोकांक खबर हा. सिपलाची त्यांनी वॉर्निंग दिली म्हणजे त्यांनी असे दाखवून दिले की सिपलाचे ॲडवर्टिजमेंट बंद झाले, सिपला आता गोंयकारांकूच घेता आणि विजयाक सामके भियाला, विजय येतलो आणि कंपनी बंद उडयतलो.
नाल्यार त्याचो पीए येतलो, दुसरो कोण येतलो आनी तो बोन उडयतलो, काबार करतलो, कारवारच्यान येतलो हांगा गोंयांत स्थायीक जातलो आनी तो गोंयकारांक न्याय दितलो म्हणून. जाल्यार आयज आमकां आतां आमच्या इंटरनल सोर्सिसा कडल्यान आमकां एक एडवर्टीजमेंट मेळ्ळी ती सिप्लाची. आतां ही विजय कशी मीस जाली म्हणटा पळय, ते जावन मागीर परतो मिनिस्टर जालो तेन्ना तो गेलो म्हणटा जाल्यार थंय कितें जालें, थंय सेटींग जाला काय म्हणून ही एडवर्टीजमेंटीनी भायर काडूंक ना. 26 आं जाल्यार सिप्लांनी हिंमत कशी केली? आतां विजया वांगडा एक तर सेटींग केला आसतलें नाल्यार विजय तेंकां भियाला आसतलो, दोनूच गजाल जावपाक शकता. एक तर विजय तेंकां भियाला नाल्यार विजयान सेटींग केला. ही येदी व्हडली कंपनी एवरी टायम वॉर्निंग दिवन तेंच करता. आतां तीन कंपनीचे एडवर्टीजमेंट ह्या 3 दिसांक पावले. हे आतांच कित्याक? हेचेय कारण तुमकां सांगता. हे जर नोकऱ्यो इलेक्शनाच्या पयली आवट जाल्ले, म्हणजे हो गव्हर्नमेंट बीजेपीचो सरकार आनी हे प्रायव्हेट कंपनीज कशे गोंयकारांक पिशान काडटा ते पळया, हे जर पयली येयल्ले जाल्यार बोळ जावपाचो, दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीक मायलेज मेळपाची, बीजेपी बॅक फुटाचेर वचपाची, पॉलिटिकल तेंकां डॅमेज जावपाची. आनी दॅट इज द रिझन हो सगळो प्लॅन करून जशें इलेक्शन जालें, सगळें थंड जालें, तेन्ना ही मदींच तेंच्यांनी, म्हणजे तेंकां दिसलें की कोण बोवाळ करचो ना, कोण आवाज काडचो ना, तेन्ना तेंच्यांनी हे इंटरव्यूज आवट केले. एप्रेंटीस म्हणून लायले तेन्ना ह्या फार्मा कंपनीन मेगा भरती केली, मेगा रिक्रुटमेंट केले आनी सगळ्या भुरग्यांक हाडले भायले, तेंकां कन्फर्म जॉब दिले. आमचे भुरगे बाबडे 7,000 आनी 8,000 एप्रेंटीस म्हणून कामांक रावले. हे षडयंत्र ह्या बीजेपीचे. आतां नेक्स्ट, विजय सरदेसायन आपल्या इंटरव्यून पोगो बील मेन्शन केले, आपल्या प्रेस कॉन्फरन्सान पोगो बील मेन्शन केले. त्यांनी सांगले की तेने बील घातला 80% रिझर्वेशनांक, लोकलांक लागून. आनी हे बील म्हणटा तो पोगो बिला भशेन न्हू, पोगो तूं जे बील घातला लोकल एम्प्लॉयमेंटाचे 80% रिझर्वेशन, तो लोकल कोण हे डिफायन कर प्लीज. आमकां गोंयकारांक कळपाक जाय की तुज्या भितर लोकल कोण, कित्याक तुवें आयच्या प्रेस कॉन्फरन्स आनी एक तुवें मेन्शन केलें की गव्हर्मेंट जॉबांक ऑलरेडी क्रायटेरिया आसा आनी ते फॉलो करता, देट इज 15 इयर्स, म्हणजे तुका लागून 15 वर्सां जो हांगा गोंयांत रावला तो लोकल काय 1961 जे आमी पोगो बिलान घातला तो लोकल, हे आमकां तुवें सांगपाक जाय, जनतेक तुवें सांगपाक जाय. प्रेस कॉन्फरन्स घे आनी तुजे बील दाखय. सेकेंड टायम तुवें घातला मरे गोंयकारांचे पडला मरे तुका, जाल्यार तुज्या कडेन 15 वर्सांचे, 5 वर्सांचे, 10 वर्सांचे गोंयांत येवन रावल्ल्या मायग्रंटांक तूं गोंयकार म्हणटा? हेच्या पयली तुवें तेंकां नियो गोंयकार म्हटलेलेच आसा, जाल्यार हेंकां तूं गोंयकार म्हणटा काय? जे आमचे नीज गोंयकार आसा 1961 पयली, जेचो आवय बापूय आजो आजी गोंयांत आसले, तेंची आतां जी फॅमिली रावता जी आमी डिफायन केला, जे नोटरीज एक्टान डिफायन आसा, फातोड्डा जे मायग्रंट जाला, मायग्रंटांचे धंदे जाला, मायग्रंटांचे गाडे जाला, मायग्रंटांची वोटींग कार्डां जाल्या, तेचेर तुवें कितें एक्शन घेतला? आनी तूं मडगांव मुन्सिपाल्टी तूं हे करता, कंटेस्ट करता तुजे पॅनल, जाल्यार मडगांव मुन्सिपाल्टीचे जो मोती डोंगर आसा ते मोती डोंगराचेर तुवें कितें एक्शन घेतला? तूं प्रचाराक गेलो, तुका धांवडून घातलो मरे, लज केली मरे थंय. तूं डिफायन कर गोंयकार कोण तो डिफायन कर. तूं जेन्ना प्रेस कॉन्फरन्स घेता तेन्ना फाटल्यान तुजो जो बॅकड्रॉप आसा त्या बॅकड्रॉपाचेर तुवें तुज्या पार्टीचो लोगो घातला आनी गोंय गोंयकार आनी गोंयकार कोण बरयला, ते मदलो गोंयकार कोण हेंच जर. आनी हें सांगचें सिप्ला वांगडा कितें सेटींग जाल्या, ती सिप्लाची एडवर्टीजमेंट तुवें कित्याक भायर काडूंक ना? आतां ड्रामा करतलो तूं जाणा, सिप्ला कडेन वयतलो लॅटर धाडटलो आनी कितें धाडटलें, सगळें तूं ऑपरेशन आसा तेन्ना सगळें करता तूं सामकें बेस्ट. जेन्ना सरकारान हल्लो तेन्ना तुज्या कडेन हें जावंक ना मरे, तूं आतां करता. आतां फुडें येवया, झारखंडाचे तुमी फाटल्यान पळयता. आमचे पोगो बील अनकॉन्स्टिट्युशनल म्हणटा. 32 तेन्ना भारत पासून स्वतंत्र जावंक नासलो, 1932 जर तेंची असेंब्ली करपाक शकता झारखंडाची जाल्यार वाय नॉट गोवा? गोंयान कितें हांकां कितें जालां? गोंयान हांकां डिफायन करपाक कितें जाता गोंयकार कोण तो? पडो मरे भायर, हांव म्हणटा पडो न्ही भायर, वचो सुप्रीम कोर्टान आनीक वचो गव्हर्नरान भायर पडू आनी कोणाचे आसा पळय आरजी सोडून सगळे जाण एक्सपोज जावपाचे, कित्याक
एव्हरी आमदार, हा म्हणता एव्हरी आमदार जो असा आरजीचं सोडून सगळे मायग्रंटांच्या वोटिंगेचे डिपेंड असा, सगळे बस्तींनी इलिगल झोपडपट्ट्यांनी इलिगल मायग्रंट वोटर्स आहात त्यांच्या सगळ्यांकडे भोवता, सगळ्यांच्या दारात वचून मतांक लागून भीक मागता, त्यांच्या मतांचे निवडून येतात आणि त्याका लागून हांकां डिफाईन करपाचे ना गोंयकार म्हण ते. झारखंड करपाक शकता जाल्यार गोंय कित्याक नाही गोंयकारांनी विचार करपाक जाय. झारखंडू इंडियनूच पडटा, ते इंडियनूच कॉन्स्टिट्युशन फॉलो करता, इंडियेचीच स्टेट ती, आमच्या भाषेनूच एक राज्य ते, आमच्या भाषेनूच त्यांची असेंब्ली, त्यांचं सीएम, त्यांचे मिनिस्टर, त्यांचे कॅबिनेट, त्यांचे एमएलए ते पास करता जाल्यार आम्ही कित्याक ना. सिंपल क्वेश्चन. आता ज्या कर्नाटकाक लागून हांगा सरकार कन्नड भवन बांधपाक सोदता, ज्या कर्नाटकाक हांगा त्यांच्यानी सगळे जागे दिला, आमचे कोमदाद जागे दिले, कोस्टल लाईन दिली, आमचे जॉब्स दिले, सगळे त्यांनी दिले, आज हे कर्नाटका जे गोंयान येऊन मस्ती करतात, आज हे कर्नाटकाचो त्यांचा मिनिस्टर सांगता प्रत्येक एमएनसीन कन्नडिगा म्हणजे कर्नाटकाचे कितले लोक असा हो तुम्ही बोर्ड बाहेर मारपाक जाय. इमेजिन करा, आमच्या हांगा वेबसायटीचेर पासून ना, असेंब्लीन पासून टेबल करिना, त्यांच्यानी सांगला प्रत्येक कंपनीन एव्हरी कंपनी. आता हांकां एंटीनॅशनल म्हणपाचे, झारखंडाक एंटीनॅशनल म्हणपाचे, आंध्रावाल्यान केला त्यांकां एंटीनॅशनल म्हणपाचे. आम्ही पोगो बील उलयता, आम्ही आमचे गोंयकार उलयता त्यांना आम्ही एंटीनॅशनल, त्यांना इंडियन सगळे एक, आणि हांगा जेव्हा जाते त्यांना इंडियन एक ना, कित्याक ना. हे जे सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल आहात त्यांकाय सांगता, जे टीव्ही डिबेटात स्पेशली बसतात, ज्यांना मायग्रंटांचे ह्या बिलांचे मेन्शन त्यांच्याकडे येना, पण पोगो बील एंटी नॅशनल आणि एंटी कॉन्स्टिट्युशनल कसे आहात हे सांगपाक ते दोन दोन वरां बरे उलयतात. थोडे ॲडव्होकेटूय हा भीतर, या एका पार्टी गाळयो मारतात, त्याच पार्टी वांगडा थंय वचून स्टेजीर बोवाळ मारतात, म्हणजे कितें पडले जाले उलोवपाक चालू, फक्त सेटिंगा, फक्त बॅगा आणि काय ना. तो ॲडव्होकेट कोण तो सगळ्यांक कळ आसतलो, ह्या इलेक्शनाक खूप उठ्ठालो तो, त्याच्या पयली पोगो बिलाचेरूय आमकां टार्गेट करा, खूप जाणांक खबर नासतली, पूण एक कायदो आसा हो सेंट्रल गव्हर्नमेंटाचो कायदो आसा, द एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीस कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वेकन्सीस 1959. हेतून कितें म्हणटा की जे जे कंपनीज आसा 25 आमच्या गोंयकार गोंयच्या सरकारान आणि ह्या प्रमोद सावंतान व्हडलो इव्हेंट केल्लो आणि त्यांच्यानी सांगलेलें ही आम्ही वेबसायट लॉन्च करता, तितून त्यांच्यानी सगळे घालतले आणि सगळे गोंयकारांक वेकन्सी आहात ते पळोवपाक मेळटले. आयज जर पळयत जाल्यार हेचेर ते वेकन्सीच ना, तुम्ही वचून चॅक करपाक शकता, गोवा ऑनलायनार वचून लेबर डिपार्टमेंटान वचून तुम्ही पळोवपाक शकता. हेतून तुमकां तुमचे एम्प्लॉयमेंट कार्ड नंबर घाला आणि तुमकां कळटले की तुमकां आयज जे वेकन्सीज आउट झाला ते गोंयान आसा काय ना. ह्याच्याय पयली शोकॉज नोटीस धाडपाचे नाटक ह्या सरकारान केल्ले, ह्याय फावटी सरकार नाटक करतलो आम्ही ते जाणा. जेन्ना हो सरकार आपूण केल्ले कायदे फॉलो करिना, आपूण केल्ले वेबसायटीक वेल्यू दिना, जाल्यार हो सरकार गोयचे हित कशे राखतलो, हो बीजेपी सरकार वोकल फॉर लोकल कसो जातलो. आम्ही आमच्या पोगो बिलान घातलेले 75% जे आसा प्रायव्हेट जॉब्स ते आमकां मेळपाक जाय, हे कापासतात आम्ही दवरलेले, कित्याक आम्ही मायग्रंटांच्या वोटिंगेचेर आमचे इलेक्शन लढना. आयज जर आम्ही ते केले जाल्यार आमकां पोगो बील भायर मारचे पडटले आसले, पोगो बिलान चेंजीस करचे पडटले आसले, त्यांच्याच बसकीन वचून थंय हिंदी उलोवन मतां मागची पडटली आसली, विजया भशेन लॉज करून घरा येवचे पडटले आसले. आता परते पळोवपाक जाय विजय मोदी डोंगरार केन्ना वयता तो, विजयान लॉज सोडलेलीच आहा, तो बीजेपीन फाल्यां ताका घेतलो, फाल्यां बीजेपीन घेतलो तो बीजेपीन वयतलो. ज्या बीजेपीक गाळी मारी, जेका जेचे म्हणटालो ताका तेतून गेले शाप लागतले, भुरग्यांक शाप लागतले, आनी कोणाक लागतले होच गेलो, आतां कोणाक शाप लागता ते पळोवया, देव पळयतलो. सो आमी आतां आमचो सरकारान गोंयकारांक जस्टीस दिवचो जर त्यांच्या कडेन कापस्ता जाले, आनी सगळ्या आमदारांकडे मागता की त्यांच्यानी हे पोगो बील असेंब्लीन पास करचे, जर ते खरेंच गोंयकारांक लागून आसा, गोंयकार 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 करताले त्यांच्यानी करचे. आनी मेन मोस्ट इम्पॉर्टंट, विजयान जाता तितल्या बेगीन प्रेस कॉन्फरन्स घेवन त्याच्या बिलान लोकल कोण तो डिफायन करचो, सिंपल लोकल कोण तो डिफायन करचो. आमी काम केला, पूण तांकां जे मायग्रंट एचआर आसा ना जाल्यार मायग्रंट जे
ऑफिसर्स आसा पळय ते तांकां हॅरेस करता, तांकां टार्गेट करता, तांकां जाप काडपाक दिना आनी तांकां काम सोडपाक लायता. कितलीशीच एग्जाम्पल आहा गोंयांत, कितलीशीच कितलेशेच भुरगे आपणाक हे रिलेट करपाक शकतात गोंयचे, आनी हेका लागून सरकार कांयच करिना. ना सरकाराची कसली हेल्पलायन, ना सरकाराचे कसलो मेकॅनिजम, आनी कांय ना. वच परतो परतो तो म्हणटा लेबर कमिशनरा कडेन वच. पळय हे लास्टाक जे हांवें सांगला कोगो बील पास करपाचे झारखंडाचे ते गव्हर्नमेंटान करपाक जाय, वेबसायटीचेर जे डेटा घेवपाक जाय, वेकन्सी घेवपाक जाय ते गव्हर्नमेंट करपाक जाय, हेका लागून जी पॉलिसी पास करपाक जाय ती गव्हर्नमेंटान करपाक जाय, ह्या कंपनीचेर एक्शन घेवपाक जाय ती गव्हर्नमेंटान घेवपाक जाय. सो गव्हर्नमेंटाचे चार गजाली ऑलरेडी सांगलेले आहा. मोदीचे वोकल फॉर लोकल गोंयान कशें चलना हेंय सांगलेले आहा. बीजेपी आमचे जॉब भायल्यान कशें विकता, आमच्या भुरग्यांक एप्रेंटीस दवरून भायल्या भुरग्यांक कशें जॉब कन्फर्म हांगा जॉब दिले तेंय सांगलेले आसा. गव्हर्नमेंटाचे हे वेबसायट कशें फेल जाला हेंय सांगलेले आसा. आनी कितें सांगपाचें उरलां, हे सगळे गजाली गव्हर्नमेंटाचे न्हू. विजयाचे सांगला कित्याक तो बीजेपीचो एजंट कसो वावरता. आयज आरजीक हायलायट, आरजीक मायलेज मेळटली, आरजी हायलायट जातली म्हणून तो सकाळी उठता आनी ते प्रेस कॉन्फरन्स घेता म्हूण सिप्लाचे सांगपाक विचारता. आं जेतून तो म्हणटा खूब फ्लॅटां जाल्या भितर सिप्लाचेच लोक रावताले, सिप्लाची एडवर्टिजमेंट कशी मीस जाली. वोटींग कार्ड आमी करून दिवंक ना मरे विजयान तांकां. धड न्हू कारवारी कोण आहा तो दिवं शकता तेच्या वांगडा आहा, तो कारवारचे चड आसता. आनी कितें क्वेश्चन? पळय कितें आहा आमचे आयज जर गोंयची आमी परिस्थिती पळयत जाल्यार गोंय हें बिकॉज ऑफ मायग्रंट इन्फ्लक्स आनी ह्या मायग्रंटांच्या सगळ्यांक गाळयो मारतात. आनी तेजेर जर कंप्लेन करिना जाल्यार हो सरकार जो वोकल फॉर मायग्रंट जो आसा पळय तो ओग्गी रावता सुशेगाद. आतां काल जें जालें हो व्हिडियो सगळ्यांनी पळयले, सगळ्यां कडेन आसले, पुलिसां कडेन आसले, सरकारा कडेन आसले, आमदारा कडेन आसले. हेच्या पयलीं ऑडियोय व्हायरल जाल्लो की मावयनान कितले 2 लाख दिले, 3 लाख दिले आनी व्हिडियो काडपाक लायले. मावीन खंयच्या सरकारान आहा? ह्याच बीजेपीच्या सरकारान आहा. म्हणजे आयज जे कोण व्हिडियो काडटा तांकां प्रोटेक्शन बीजेपीचे मेळटा. तेंचे जर फेसबूक पोस्ट पळयत काल येयले, कोणे स्क्रीनशॉट धाडले तेतून कळटा की वोट फॉर बीजेपी, हर हर मोदी, नमो आनी माती गोबर सगळे बीजेपीचेच आहा. सो हांगा बीजेपीन जशे बाकीच्या स्टेटीन कॉम्युनल हार्मोनी डिस्टर्ब करपाक ते दुसऱ्यांक यूज करता, आयज गोंयकार कॉम्युनल हार्मोनी डिस्टर्ब करपाक फुडें सरना. कित्याक आमची ती आमचो तो कल्चर थंय वचोन रोड ब्लॉक केले, पुलीस स्टेशनाचेर गेले, रातभर काल रात कितले लेट जायसर पुलीस स्टेशनाचेर रावले. आयज ते लोकांक लागून, आयज ते गोंयकारांक लागून, ते धोणांक लागून, त्या लोकलांक लागून आयज ते कितें तरी भितर पडला. हे जर अशेंच सोडलेले फाल्यां आमी ते फेस केलेले आसा, आमच्याय भुरग्यांनी फेस केलेले आहा. बट आमी त्या लेवलाचेर वचोंक ना, कित्याक फाल्यां म्हणटले पॉलिटिक्स करता आनी कितें जाता, फाल्यां आमचेरूच हे केसी घालतले. सो खंय ना खंय तरी आमचे जे जागृत देवस्थान आहा, आमची कुंकळकरीन आसा, आमची शांतादुर्गा, आमची लयराई आसा, हे जे आमचे जागृत देवस्थान आहा, देवी देवता आहा, आयज तेंच्यांनी आपले ताकद कितें आहा ती दाखयल्ली आसा. आयज खंयचोच मायग्रंट गोंयान येवन आमच्या गोंयान देवी देवतांची फकाणां करची न्हू, आमच्या लोकांक डिवायड करचे न्हू, ही क्लियर मेसेज आयज देवा कडल्यान गेल्ली. कित्याक हें म्हाका दिसना हें अशेंच जालां म्हणून, हें अती जाल्लें, लिमीट क्रॉस जाल्लें. मानता जेका आमी देवी पाव घे म्हणटा, आयज ती देवी आमकां सगळ्यांक पावली. पळोवंक ना न्यूज कितें कितें जाला. हय कोकण आपली ओन पळय कितें आहा हेंच न्हू सांगता. आमचो सरकार इतलो म्हटलें कितें सांग तुका, म्हणजे इतलो सकयल्या पातळीचेर पावल्लो आसा की आमच्या गोंयकारांचो एकूय धंदो तो प्रोटेक्ट करपाक सोदिना. टॅक्सी तेंच्यांनी मारून उडयले, आतां रेंट अ बायक रेंट अ कारूय ते मारून उडयता. कोकण रेल्वेन जावं सेंट्रल गव्हर्नमेंटाचे हे जे जॉब्स आसा, रेल्वे जॉब्स आसतले, पोस्ट ऑफिस जॉब आसतले, बँकींग जॉब्स आसतले,
हांगा जॉब सामको ना आनी आतां जे तेचेर जे इनकम जोडटाले भुरगे आपले सेल्फ एम्प्लॉयड आसले तेंचेय पोटो बीजेपी मारपाक सोदता. आनी हे सगळे नाटक इलेक्शन जाल्या उपरांत जालां हे लक्षांत दवरा. गोंयकारांनी लक्षांत दवरपाक जाय, आमचे गोंयकार विसारता म्हणून प्रॉब्लम जाता. कित्याक आतां फुडलें इलेक्शन झेडपी आहा ते आनी 1.5 वर्सांत जातले, ते म्हणसर आमी हे कितें जालां ते विसारतले. त्याच्या व्हडले व्हडले इलेक्शन 27 ना ते म्हणसर हे यादूच उरचे ना कोणाक. सो लोकांनी लक्षांत दवरपाक जाय, शॉर्ट टर्म मेमोरी करची न्हू, कितें आहा तुमच्या लायफ कितें चल्लाय, बीजेपीन कितें केलां, ह्या सरकारांनी कितें केलां लक्षांत दवरपाक जाय. आनी वयता वयता एक सांगता, जो इंडिया एलायन्स हेच्या पयलीं बोवाळ मारतालो गोंय राखपाचे, गोंयकार राखपाचे, रिलीजन वाचोवपाचे, आयज तेंकां हेंय सांगता. तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेवची, कालूय तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स तेंच्या दोनूय पार्टनरांनी